नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण बारावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करत आहात या माध्यमातूनच आपण शासनाने पाठवलेली जी क्वेश्चन बँक आहे म्हणजेच जो प्रश्नांचा संच आहे याबद्दल माहिती आपण जाणून घेत होतो त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पहिला जो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे ते आपण सोडवत आहोत त्यात आपण योग्य पर्याय निवडा सहसंबंध पूर्ण करा आर्थिक पारिभाषिक शब्द आणि विसंगत शब्द ओळखा हे चार विभाग आपण अभ्यासलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये आपणास वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या मधला विधाने पूर्ण करा हा जो काही पर्याय आहे तो आपल्याला अभ्यासावायचा आता पहा विधाने पूर्ण करा हा जो काही पर्याय आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की या, या प्रश्नाचा सराव होण्यासाठी क्वेश्चन बँकच्या माध्यमातून जे काही आपल्याला प्रश्न देण्यात आलेले आहे ते आपण सोडवूया यामध्ये पहिला जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे आता पहा पहिला प्रश्न कोणता आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत प्रामुख्याने आता आर्थिक कल्याणाचे जे काही सिद्धांत आहेत आपण सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र यांची व्याप्ती आपण अभ्यासलेली आहे मग आर्थिक कल्याणाचे सिद्धांत प्रामुख्याने आता खाली विधानं देण्यात आलेले आहेत साधनसामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे उत्पादन घटकाशी संबंधित आहे उत्पादन घटकाशी संबंधित नाही वस्तूच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहेत आता साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित म्हणजेच आपल्याला म्हणता येतं साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी जे काही आहे संबंधित आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं साधनसामग्रीच्या कार्यक्षम जे काही वाटप असतं समाजाचं महत्तम कल्याण जास्तीत जास्त कल्याण साध्य होण्यासाठी साधनसामग्रीचं कार्यक्षम वाटप महत्त्वाचं असतं आर्थिक कल्याण कल्याणाचे जे काही सिद्धांत आहेत ते आपल्याला सांगता येतं की प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असतात असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो यापुढे दुसरा जो काही पर्याय आहे दुसरा प्रश्न तो आपण सोडूया आता काय दिलेलं आहे पाहूया आपण दुसरा प्रश्न स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे आता स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे पण ती कशी शाखा आहे ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की अंशतः अर्थव्यवस्थेची विश्लेषण करते आता स्थूल अर्थशास्त्र म्हटलेलं आहे आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं अंशतः अर्थव्यवस्थेचे विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये असतं संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते हे स्थूल अर्थशास्त्राची शाखा आहे मिश्र अर्थव्यवस्थेचे विश्लेषण चुकीचं आहे राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण चुकीचे आहे म्हणून आपल्याला सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे तर आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले जाते यापुढला तिसरा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तो आपण पहिल्यांदा आपण अभ्यासूया आता यामध्ये पहा ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला डॅडॅस डॅडॅस दिलेला आहे आता पहा ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला आता पहा पुढे दिलेले आहेत विधाने विक्रेत्याचा समतोल म्हणतात उपभोक्त्याचा समतोल म्हणतात आपल्याला माहिती आहे की ज्या नगाला श्रीमंत उपयोगिता आणि किंमत समान असतात त्या नगाला उपभोक्त्याचा समतोल असा आपण म्हणतो त्याला आंशिक समतोल म्हणत नाहीत सर्वसाधारण समतोल म्हणत नाहीत तर हे आपल्याला सांगता येतं की आंशिक समतोल हे सूक्ष्म अर्थशास्त्रामधलं आहे सर्वसाधारण समतोल हा किंमत पातळीच्या माध्यमातून आहे म्हणून आपल्याला सांगता येतं की ज्या नगाला श्रीमंत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला आपल्याला सांगता येतं की आपण उपभोक्त्याचा समतोल असं आपण म्हणतो उपभोक्त्याचा समतोल असं आपण म्हणतोय तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये यापुढे चौथा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तर चौथा प्रश्न काय दिलेला आहे तो आपण अभ्यासूया एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधामध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅडॅस आपण सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यामधील परस्पर सं सहसंबंध आपण अभ्यासलेला आहे जेव्हा एकूण उपयोगिता आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता यांच्या संबंधामध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते श्रीमांत उपयोगिता अगोदर ती कमी होते शून्य होते त्यानंतर ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता काय होते एकूण उपयोगिता त्या ठिकाणी वाढते हा एक पर्याय देण्यात आलेला आहे त्यानंतर आपल्याला सांगता येतं की एकूण उपयोगिता स्थिर असते एकूण उपयोगिता शून्य होते तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ही कमी होते एकूण उपयोगिता ही कमी होते हा त्या माध्यमातून या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपणास रिकाम्या जागा जे काही दिलेल्या आहेत त्या आपल्याला या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्रश्न आपल्याला सोडवता येतील तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पाचवा प्रश्न जो काही देण्यात आलेला आहे एका वस्तूची विधाने पूर्ण करायची आहेत आपल्याला एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते तेव्हा त्यास आता एका वस्तूची मागणी जेव्हा अनेक उपयोगासाठी केली जाते तेव्हा त्यास कोणती मागणी म्हणतात आता एक वस्तू आहे पण त्याचे उपयोग आणि जसं आपल्याला सांगता येतं की वीज आहे विजेची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते दुधाची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते मग त्या मागणीला कोणती मागणी म्हटलं जातं तर त्या मागणीला आपल्याला सांगता येतं की इथं पहिलाच पर्याय दिलेला आहे संमिश्र मागणी असते आता याला पूरक मागणी म्हणलेलं आहे पूरक मागणी होऊ शकत नाही प्रत्यक्ष मागणी ही होऊ शकत नाही त्याला परोक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी असं दिलेलं आहे पण आपणास या ठिकाणी एका वस्तूची वा विधान पूर्ण करत असताना एका वस्तूची मागणी अनेक उपयोगासाठी केली जाते त्यास आपल्याला सांगता येतं की त्याला आपण संमिश्र मागणी असं आपण म्हणतोय तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सहावा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे सहावा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला तर सहावा प्रश्न आहे की मागणीचा नियम डायडॅस दे ले ले आता मागणीचा नियम द्यायड्यास दिलेला आहे म्हणजे कुणी मांडलेलं आहे या ठिकाणी अनेक शास्त्रज्ञांची आपल्याला नामं नावं देण्यात आलेली आहेत आता मागणीचा नियम आपल्याला माहिती आहे की ॲडम स्मिथ यांनी मांडला का नाही ॲडम स्मिथ होऊ शकत नाही तर मागणीचा नियम आपल्याला माहिती आहे की डॉक्टर मार्शल अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेलं आहे जॉन रॉबिन्स यांनी मांडला हे पण चुकीचं आहे केन्स यांनी मांडला हे पण चुकीचं आहे मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की रिकामं पूर्ण करण्यासाठी विधाने पूर्ण करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की आल्फ्रेड मार्शल आल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेलं आहे म्हणजे मागणीच्या नियमाची मांडणी आपण प्रास्ताविकमध्ये आपण अभ्यासलेलं आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे यामधला त्या पुढला आपल्याला सांगता येईल की सातवा प्रश्न काय दिलेला आहे तो आपण पाहूया आता सातव्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की मागणी वक्र जेव्हा य आक्षास समांतर असतो तेव्हा त्याला आता मागणीचं वक्र पहा मागणीचं वक्र काय म्हटलेलं आहे य आक्षस समांतर असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं तर आपल्याला सांगता येतं की आप आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की आडवा अक्षय असतो याला आपण क्ष अक्ष असं आपण म्हणतो आणि उभा अक्ष आहे त्याला आपल्याला सांगता येतं की इ अक्ष असं आपण म्हणतो आता आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी मागणी वक्र जेव्हा इय आक्ष्याला समांतर असतो म्हणजे असा जेव्हा मागणीचा वक्र असेल असा जेव्हा आपल्याला सांगता येतं की मागणीचा वक्र असेल म्हणजे इ आक्षाला मागणी वक्र जेव्हा ई आक्षाला समांतर असतो तेव्हा त्याला आपल्याला सांगता येतं संपूर्ण अलौचिक मागणी असं आपण म्हणतो मग इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलौचिक मागणी जास्त लवचिक मागणी कमी लवचिक मागणी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात त्याला किंवा मागणी वक्र जेव्हा य अक्षा समांतर असतो त्याला आपल्याला सांगता येतं संपूर्ण अलौचिक मागणी असं आपण म्हणतोय यामध्ये आठवा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे आता आठवा प्रश्न काय दिलेला आहे तो आपण पाहूया इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इक्वल टू झिरो हा अनुभव येणाऱ्या वस्तू म्हणजे कोणत्या वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की कोणत्या वस्तूच्या बाबतीमध्ये मागणीची लवचिकता शून्य असते आता कोणत्या वस्तूच्या बाबती बाबतीमध्ये मागणीची लवचिकता शून्य असते हे आपल्याला विचारलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की पुढे वस्तू दिलेल्या आहेत आता पा इतर त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या वस्तू म्हणजेच चैनीच्या वस्तू असतात त्या आपल्याला सांगता येतं की सर्वसाधारण वस्तू असतात आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की जेव्हा मागणीची लवचिकता शून्य असते हा अनुभव येण्यासाठी आपल्याला सांगता येतं की त्या वस्तू कशाला असायला पाहिजे अत्यावश्यक असतात म्हणजे आपल्याला सांगता येतं की म्हणजे किमतीमध्ये कितीही बदल झाला तर मागणीमध्ये काही बदल होत नसेल तेव्हा इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड ही शून्य असते अत्यावश्यक वस्तूच्या बाबतीमध्ये असते सुखसोयीच्या वस्तूमध्ये आपल्याला सांगता येतं की नसते असं आपल्याला सांगता येतं तर या माध्यमातून मा आपल्याला सांगता येतं हे अत्यावश्यक असतात हा या ठिकाणचं उत्तर आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की विधाने पूर्ण करा हा जो काही आपण प्रश्न सोडवत आहोत त्यामध्ये या पुढला नववा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो काय आहे ते आपण पाहूया पुरवठा वक्रा। वक्रावर खालच्या बाजू सरकणारा वक्र पुरवठा वक्रावर खालच्या बाजू सरकणारा वक्र मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पुरवठा वक्र आहे आणि पुरवठा वक्रावरती वक्रा खालच्या बाजूमध्ये सरकणारा जो काही वक्र आहे तो आपल्याला काय दाखवतो तर आपल्याला सांगता येतं की पुरवठा वक्र आहे त्याच्यावर खालच्या बाजू सरकणारा जो काही वक्र आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याचा संकोच दाखवत असतो म्हणजे पुरवठ्याचा संकोच दाखवत असतो यामध्ये आपल्याला सांगता येतं की पुढे पुढे अजून काही पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये आपल्याला सांगता येतं की पुढे दिलेलं आहे की बाबा पुरवठ्यातील घट दाखवतो पुरवठ्याचा विस्तार दाखवतो पुरवठ्याचा वाढ दाखवतो जेव्हा आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला या माध्यमातून आपल्याला म्हणता येईल की यामध्ये दे काय दिलं आहे पुरवठा वक्रावर खालच्या बाजू सरकणारा जो काही वक्र आहे तो आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याच्या वक्रावर जी खालच्या बाजू सरकणारा वक्र म्हणण्यापेक्षा खालच्या बाजू सरकणारा इथं वक्र येण्यापेक्षा आपल्याला सांगता येतं की काय यायला पाहिजे तर इथं आपल्याला सांगता येतं की बिंदू यायला पाहिजे म्हणजे पुरवठ्याच्या वक्रावर खालच्या बाजू सरकणारा जो काही बिंदू असतो तो, तो आपल्याला पुरवठ्याचा संकोच दाखवतो त्याच पुरवठ्या वक्रावरती खालच्या बाजूस म्हणजेच आता आपल्याला या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की समजा हा ओएक्स अक्ष आहे हा ओ वाय अक्षय आहे हा अशा पद्धतीनं यस एस हा पुरवठा वक्र आहे आणि पुरवठा वक्रावरती आपल्याला सांगता येतं की किंमत ओ पी असताना या ठिकाणी पुरवठा ओयम नागाचा आहे आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की पुरवठा वक्रावर खालच्या बाजू सरकणारा बिंदू खालच्या बाजू सरकणारा जो काही बिंदू आता या ठिकाणी त्याच वक्रावरती खालच्या बाजू सरकणारा जो काही बिंदू आहे तो आपल्याला काय दाखवतो तर पुरवठ्याचा संकोच आपल्याला दाखवतो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यापुढे दहावा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे आता दहावा प्रश्न काय दिलेला आहे एका जादा नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ आता एका जादा नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली जी काही निव्वळ वाढ असते तर त्याला कोणतं खर्च संकल्पना आपण अभ्यासलेली आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपण सरासरी खर्च कशाला म्हणतात हे देखील आपण अभ्यासलेलं आहे सीमांत खर्च कशाला म्हणतात हे आपण अभ्यासलेला आहे मग एका जादा नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एका एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजेच त्याला आपण सीमांत खर्च असं आपण म्हणतो एकूण खर्च बदलता खर्च या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत पण विधान पूर्ण करण्यासाठी एका जादा नगरसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ जी काही असते तिला आपल्याला सांगता येतं की आपण कोणता खर्च म्हणतोय त्याला आपण सीमांत खर्च असं आपण म्हणतोय या पुढील उदाहरण आपण अभ्यासूया पुढील उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून निश्चित होते ती पुढे डायडॅस देण्यात आलेलं आहे म्हणजे पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या आंतरक्रियेतून निश्चित होते आता त्या किंमतीला कोणती किंमत म्हणायचं तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की तिला आपण बाजार किंमत म्हणतोत का नाही साधारण किंमत म्हणतोत का नाही अस्थिर किंमत म्हणतो का नाही तर आपल्याला माहिती आहे की तिला आपण समतोल किंमत असं आपण म्हणतो आता समतोल किंमत म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्ण स्पर्धेची वस्तूची किंमत निश्चिती जी आपल्याला सांगता येतं की ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मागणी आणि पुरवठ्याच्या माध्यमातून वस्तूची किंमत निश्चित होत असते तिला आपण समतोल किंमत असं आपण म्हणतो अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलाच्या माध्यमातून जी किंमत निश्चित होते मागणी आणि पुरवठ्याच्या माध्यमातून जी किंमत निश्चित होते तिला आपण समतोल ज्या बिंदूला मागणी आणि पुरवठा समान होतो त्याला आपण समतोल किंमत असं आपण म्हणतोय यापुढे आपल्याला जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहा वस्तुभेद हे या स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आता पा काय म्हटलेलं आहे प्रश्न वस्तुभेद हे या स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आता आपल्याला सांगता येतं की वस्तुभेद आता आपल्याला माहिती आहे की पूर्ण स्पर्धेमध्ये कसं असते एक दिनशी वस्तू असतात या ठिकाणी वस्तुभेद केला जात नाही आता मक्तेदारीयुक्त मक्तेदारीमध्ये स एकच उत्पादक असतो म्हणून सारख्या वस्तू असतात अल्पाधिकाऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येतं की जवळचे विक्रेते असतात पण त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वस्तूमध्ये भिन्नता असते आता या ठिकाणी वस्तुभेद वस्तुभेद हे कोणत्या स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आता बाजारपेठेचे इथं प्रकार दिलेले आहेत पूर्ण स्पर्धा मक्तेदारीयुक्त स्पर्धा मक्तेदारी, मक्तेदारी आणि अल्पाधिकार अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये सुद्धा एकसारख्या वस्तूंचं उत्पादन केलं जाऊ शकतं मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे या बाजारपेठेचं वस्तुभेद या वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचं एक अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये नवीन उदाहरण आपण सोडवूया आता त्यापुढला जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की निर्देशांक हा मूलतः या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता आता निर्देशांक का जो काही आहे तो आपल्याला सांगता येतं की मूलत आता आपल्याला सांगता येतं की निर्देशांकाची काही रचना केलेली आहे निर्देशांक आहे तो आपल्याला सांगता येतं की मूलभूत आपल्याला सांगता येतं की आपल्याला निर्देशांक म्हणजे काही आपण अभ्यासलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की किंमत कि पातळीतील बदल मोजण्यासाठीच विकसित केलेला होता मुख्यतः किंमत बा पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केलेला होता आता इथं पर्याय दिलेले आहेत उत्पादन पातळी आहे औद्योगिक पातळी आहे तर आपल्याला सांगता येतं की विधाने पूर्ण करत असताना या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की किंमत पातळीतील निर्देशांक हा मुख्यतः डायडॅश या पातळीतील इथं इथं डायडाय डायडॅश दिलेलं आहे मग डायडॅश या पातळीतील म्हणजेच किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता यापुढलं जे काही उदाहरण आहे एका चलाच्या साह्याने मोजला जाणारा निर्देशांक एका चलाच्या साह्यानं पा चौदा उधा उदाहरण एका चलाच्या साह्यानं मोजला जाणारा निर्देशांक डायडस देण्यात आलेला आहे त्याला आपण एका चलाच्या साह्यानं मोजला जाणारा जो काही निर्देशांक असतो त्याला आपल्याला सांगता येतं की पा कोणता निर्देशांक म्हणतो हे आपण पाहूया यामध्ये आपल्याला सांगता येतं एका चलाच्या साह्याने मोजला जातो हो त्याला आपल्याला सांगता येतं की इथं दिलेले आहेत पर्याय या ठिकाणी संमिश्र निर्देशांक म्हणत नाहीत त्याला दोन स्तरीय निर्देशांक असं देखील म्हणत नाहीत तर त्याला आपल्याला माहिती आहे की एकीकृत निर्देशांक असं आपण म्हणतो संयुक्त निर्देशांकामध्ये दोन चलाच्या सहाय्यानं मोजला जातो तर एकीकृत निर्देशांक एकापेक्षा अधिक चलाच्या सहाय्यानं तो संयुक्त निर्देशांक आहे एकीकृत निर्देशांक असं आपण त्याला म्हणतो म्हणून या ठिकाणी एकीकृत निर्देशांक हे या प्रश्नाचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं आता पा यापुढे देण्यात आलेला जो काही प्रश्न आहे तो कोणता आहे ते आपण पाहूया त्यामध्ये पहा भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे भारताची रा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मग मोजणी करत असताना कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो डायडॅश या पद्धतीचा वापर केला जातो असं म्हटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो का नाही उत्पन्न पद्धती वापरली जाते का नाही खर्च पद्धती वापरली जाते का नाही तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मुख्यतः आपल्याला मानता येतं उत्पादन आणि उत्पन्न पद्धती यांचं एकत्रीकरण या दोन्ही पद्धतीचा संयुक्तपणे वापर या माध्यमातून केला जातो असं आपल्याला सांगता येत यापुढे नवीन जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो आपण अभ्यासूया यामध्ये आपल्याला सांगता येतं निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्यासाठी करण्याची पद्धती खालीलप्रमाणे आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धती खालील प्रमाणे आहे आता आपल्याला सांगता येतं की यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा केले जाते हे येऊ शकत नाही स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा हेही केलं येऊ शकत नाही यामध्ये आपल्याला सांगता येतं की पा निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धती आता निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धती कोणती आहे तर आपल्याला सांगता येतं की स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून घसारा मूल्य वजा आता स्थूल देशांतर्गत उत्पादनातून उत्पादनामध्ये घसारा मूल्य समाविष्ट केलं जातं का नाही स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा व समा इथं दिलेलं आहे की निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हटलेलं आहे मग निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्यासाठी आपल्याला काय केलं जातं तर स्थूल देशांतर्गत स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून घसारा मूल्य वजा केलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा मूल्य वजा केलं जातं पाच स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून घसारा मूल्य वजा केलं जातं हे त्याचं उत्तर आहे आता आपण त्या पुढला प्रश्न आपण अभ्यासूया यामध्ये आपल्याला सांगता येतं जेव्हा सरकार आता पा नवीन जो काही प्रश्न पुढे देण्यात आलेला आहे जेव्हा सरकार देशातील नागरिक बँका मध्यवर्ती बँका इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा ते म्हणजे देवा जेव्हा देशातील शासन देशातील नागरिक असतील बँका मध्यवर्ती बँका इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा त्या कर्जाला आपल्याला सांगता येतं की कोणतं कर्ज म्हटलेलं असतं देशात बँक म्हणजे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की इथं प्रकार दिले आहे सार्व अंतर्गत कर्ज सार्वजनिक कर्ज बाह्य कर्ज आ... सरकारचे कर्ज असं पर्याय दिलेले आहेत पण इथं पा जेव्हा सरकार देशातील देशातील नागरिक हं बँका मध्यवर्ती बँका इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा आपल्याला सांगता येतं की त्याला आपण अंतर्गत कर्ज असं आपण म्हणतोय मग या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अंतर्गत कर्ज हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे यामध्ये विधाने पूर्ण करा यामध्ये आपल्याला सांगता येतं की अठरावा जो काही प्रश्न दिला जात आहे राज्य वित्तीय धोरण राज्य वित्तीय धोरण हे काय आहे आता हे कोण राबवतं राज्य वित्तीय दो धोरण आपल्याला सांगता येतं की मध्यवर्ती बँक राबवते का राज्य वित्तीय धोरण नाही तर आपल्याला पतधोरण मध्यवर्ती बँक जाहीर करत असते यानंतर आपल्याला सांगता येतं की भारतीय रिझर्व्ह बँक राबविते का मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँक हे एकच आहे हे होऊ शकत नाही तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की राज्य वित्तीय धोरण जे काही आहे ते सरकार राबविते व्यापारी बँक राबवितात का हे तर येऊ शकत नाही म्हणून आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून सरकार राबविते तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला सांगता येतं की विधाने पूर्ण करा यामध्ये पुढील जो काही प्रश्न देण्यात आला आहे भांडवल बाजार हा भांडवल बाजार जो काही आहे तो आपल्याला सांगता येतं की पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये कमी मुदतीच्या निधीचा बाजार होय दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय तरलता व्यवस्थापनाचा बाजार होय स्थानिक बँकर्सचा बाजार होय आता आपण नाणे बाजार आणि भांडवल बाजार या पद्धतीनं आपण माहिती घेतलेली आहे मग आपल्याला सांगता येतं की नाणे बाजार हा अल्पमुदतीचा आहे तर आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी भांडवल बाजार हा दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार आहे अल्पमुदतीचा नाणे बाजार झाला तरलता व्यवस्थापनाचा बाजार नाही स्थानिक बँकर्सचा बाजार नाही म्हणून आपल्याला सांगता येतं की यामध्ये दीर्घ मुदतीच्या निधीचा बाजार होय कोणता बाजार भांडवल बाजार यामध्ये आपल्याला सांगता येतं की यापुढे जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे तो आहे मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी म्हणजे मागता क्षणी आपल्याला सांगता येतं की जेव्हा पैसे काढले जाऊ शकतात अशा जे काही ठेवी आहेत त्या ठेवींना काय म्हटलं जातं तर या माध्यमातून पर्याय आपल्याला दिलेले आहेत निश्चित कालाव निश्चित कालाव नि पर्याय जे काही दिलेले आहेत निश्चित कालावधी ठेवी पर्याय जे काही आहेत त्यामध्ये निश्चित कालावधी ठेवी हा प हा पर्याय देण्यात आलेला आहे मागणी ठेवी मुदत ठेवी आवर्ती ठेवी तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी जी काही आहेत त्याला आपण मागणी ठेवी असं आपण म्हणतो मुदत ठेवी आवर्ती ठेवी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी मागणीनुसार ज्या काही म्हणजे आपल्याला सांगता येतं की आपल्या बचत खात्यामध्ये जे काही आपण ठेवी ठेवलेले असतात मागणीनुसार आपल्याला पैसे काढता येतात त्याला आपण मागणी ठेवी असं आपण म्हणतो मुदत ठेवी ह्या फिक्स्ड डिपॉझिट असतात आवर्ती ठेवी ह्यासुद्धा कालावधी पुन्हा पुन्हा विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला जा ठेवल्या जातात त्यालाही कालावधी संपल्यावर आपल्याला पैसे काढता येतात ठीक आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्याला आपण मागणी ठेवी असं आपण म्हणतोय आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्यापुढला जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे कोणता आहे ते आपण अभ्यासू राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री आता राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत आता पाहायचं राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की व्यापाराचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत आता त्यामध्ये त्यामध्ये पहा या ठिकाणी विदेश व्यापार 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 विदेशी व्यापार आहे देशांतर्गत व्यापार आहे निर्यात व्यापार आहे पुनर्निर्यात व्यापार आहे तर काय म्हटलेलं आहे राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी त्याला आपण देशांतर्गत व्यापार असं आपण म्हणतोय विदेशी व्यापार हा आपल्याला सांगता येतं की देशाच्या म्हणजे दे सीमारेषेच्या बाहेर त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं आपण म्हणतो निर्यात व्यापार हे सीमेच्या बाहेर असतो पुनर्निर्यात व्यापार यालाही म्हणत नाहीत तर आपल्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री असतो त्याला आपल्याला सांगता येतं की देशांतर्गत व्यापार असं आपण म्हणतो उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की पंजाबमधून महाराष्ट्राने गव्हाची आयात केली तर आपल्याला सांगता येतं की तो कोणता व्यापार झाला देशांतर्गत व्यापार झाला असं आपल्याला सांगता येतं यामध्ये ते शेवटचा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे विधाने पूर्ण करा यामध्ये आपल्याला सांगता येतं की व्यापार तोल हा डायडॅस दिलेला आहे व्यापार तोल जो काही आहे तो आपल्याला सांगता येतं की देशांतर्गत व्यापार तोल असतो का देशांतर्गत व्यापार तोल नसतो तर व्यापारतोल हा आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असं आपण म्हणतो त्याला व्यवहार तो तोल व्यवहारतोलत नाहीत यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार तोलामध्ये आपल्याला सांगता येतं की जेव्हा आयात आणि निर्यात या दोन बाबींचा विचार केला जातो आणि जेव्हा आपल्याला सांगता येतं की निर्यात जास्त असते आयात कमी असते अनुकूल व्यापारतोल प्रतिकूल व्यापारतोल हे यामध्ये आपल्याला अभ्यासलेलं आहे व्यापार तोल हा आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असं म्हणतो त्याला आपण व्यवहारतोल म्हणत नाही व्यवहारतोल वेगळा असतो पद्धतशीपणे केलेली नोंदणी जी काही असतो तो व्यवहार तोल असतो म्हणून आपल्याला सांगता येतं की यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारतोल व्यापारतोल हा आंतरराष्ट्रीय व्यापार तोल असतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण विधाने पूर्ण करा हा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा मधला जो काही विभाग आहे तो आपण अभ्यासलेला आहे ठीक आहे आपण थांबूया धन्यवाद